एका दुःखाकडून या समुदायाला सुखाकडे जायचंय. संस्कार आहेत संस्कार, आणि ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. मागच्याला आशीर्वाद दिला त्यांनी, दिल्ली सुद्धा वाकवली पण उलटले म्हणून पुन्हा उलटे केले. मान आमच्या कटल्या आणि न्याय तुम्हाला दिलाय. हा जनसमुदाय न्यायाचा आहे माऊलींनो. एका दुःखाकडून या समुदायाला सुखाकडे जायचंय. या समुदायावर संस्कार आहेत संस्कार, आणि ते संस्कार कधीच जातीवाद करत नाहीत. प्रचंड ताकदीने असणारा हा समुदाय या राज्यावरती समुद्रासारखा पसरलाय, पण कधीच मस्तीत आणि मगरुरीत हा समाज वागत नाही. कधीच हा समुदाय मस्तीत आणि मगरुरीत वागला नाही. प्रत्येकाला सांभाळण्याचं, प्रत्येकाला साथ देण्याचं काम या समुदायानं केलंय. त्यांनी कधी जातीवाद केला नाही आणि जात यांना कधी शिवली पण नाही. काय व्हायले आवाज येत नाही? ते भूक बंद पडलेत का? ते तिकडचे भोंगे बंद पडलेत काय? आता तुम्ही आलातच एवढ्यात ताकते ना भोंगे, भोंगे काय याचे पुरत येत तुम्हाला? आता यांनी 500 एकरात लावले ते पुराणात, त्याच्या बाहेर गेले ते पुराण, आणखीन मागून एक लाट यायला लागली. त्यांना उभारायला जागा नाही. इकडचे जे गडाच्या पाठीमागं थांबले लोक आहेत ना, त्यांना यायला जर रस्ता मोकळा केला ना आणखीन खूप चांगलं होईल. नसता गडाच्या पश्चिमेच्या बाजूने सुद्धा येता येते. अरे यायले तर राहू, सांगायची गरज नाही यांना. खाली बस, खाली बस. मला तर सुचनाच बा काय बोला होती. मी एवढी पब्लिक पहिल्यांदाच बघितली बा. इतकं उच व्यासपीठ केलेलं असून सुद्धा नजर पुरत नाही म्हणल्यावर तुमच्या चरणी खरंच नतमस्तक व्हावं लागणार आहे, खरंच नतमस्तक व्हावं लागणार आहे. एकदा जर तुम्ही ठरलेलं साथ द्यायची तर तुम्ही हटत नाहीत, आणि एकदा जर नाही म्हणले तर मग देतच नाहीत. जसं आत्ता केलं तर तसं. एकदा म्हणले वरगाडा वरगाडी, वरगाडा वरगडीच केली हो अशी केली. अय मी काय बोललो का रे? आपण बोलत नाही, आपण बोलणार बी नाही. मर्यादा पाळणार आहे मी, मी मर्यादा पाळणार आहे. सगळे जरी तुमची अपेक्षा असली तरी शेवटी हिंदू धर्माचे संस्कार आणि नारायणगडाची शिकवण आपल्यावरती. नारायणगडानं, नगद नारायणानं आपल्याला समतेची शिकवण दिलेली, एकमेकाला सामावून घेण्याची शिकवण दिलेली, जातीवाद न करण्याची शिकवण या नारायणगडानं या राज्याला दिलेली, या देशाला दिलेली. संप्रदायाची शिकवण, वारकरी संप्रदायाची शिकवण या नगद नारायणानं आपल्यावर शिकवून आपल्यावरती संस्कार केलेले. या गडाची महिमा, या गडाची किमया आणि या गडाचा आशीर्वाद ज्याच्या ज्याच्या पाठीवर पडतो ना तो दिल्लीसुद्धा वाकवतो. इथून मागच्याला आशीर्वाद दिला त्यांनी, दिल्लीसुद्धा वाकवली पण उलटले म्हणून पुन्हा उलटे केले. नगद नारायणाच्या या सानिध्यात असणारा माणूस किंवा भक्त कधीच जातीवाद नाही करू शकत. हे संस्कार आपल्यावरती आहेत. अय झालं कर त्यांचं सुरू लईच आरडत येत राहते.
झालं का सुरू झालं का त्यांचं झालं ना हां जमलं आता खाली बसा ना या राज्यात अन्याय विरुद्ध एक लाट आली उठाव झाला आजच्या 3:30 मुहूर्तापैकी हा पवित्र एक दसऱ्याचा विजयादशमीचा मुहूर्त या राज्यातला समुदाय एकत्र आलाय दसरा आणि विजयादशमी सांगताना अन्यायाच्या विरुद्ध लढून विजयाकडे जाण्याचा मार्ग सांगताय शेवटी काही असलं तरी अन्यायाच्या विरोधात उठाव करावाच लागतो देवधर्मानं सुद्धा अन्यायाच्या विरोधात उठाव केलाय छत्रपती शिवरायांच्या मावळ्यानं छत्रपतींचे विचार घेऊन अन्यायाच्या विरुद्ध उठाव करावाच लागतोय आपलाही नाविलाज इच्छा नसतानाही जर अडवणूक होणार असली तर माय बापा हो तुम्हालाही उठाव करावाच लागणार आहे एक लक्षात असू द्या उठाव हा करावाच लागणार आहे मी तरी काय केलं आणि माझ्या समाजानेही काही केलं नाही कामच्या वाट्याला अन्याय आलाय असं आम्ही काय बाब केलं आमच्या समुदायाच्या वाट्याला फक्त आणि फक्त अन्याय आलाय माझा समाज या राज्यातल्या जनतेसाठी झिजलाय स्वतःच्या शरीराची झीज केली स्वतः या समाजानं दुसऱ्यांसाठी झीज केली आमचं नेमकं चुकलं कुठं आणि ना श्रीमंतावरती ना गरीबावरती कधी अन्याय केलाय आम्हाला कुणी सांगेल का आम्ही नेमकं केलंय काय या राज्यातल्या शेतकऱ्यानं या राज्यातल्या समाजानं नेमकं केलंय तरी काय कोणीतरी आम्हाला सांगा आमची चूक काय रत्नाक एक करून आमच्यावरचं दारिद्र्य कमी व्हावं म्हणून आम्ही संघर्ष केलाय अरे नादा असू द्या माझा समाज हे राज्य आणि देश पुढे जावं म्हणून झुजलाय स्वतःच्या हातात तलवारी घेतल्या पण दुसऱ्यावरती अन्याय होऊ दिला नाही माना आमच्या कटल्या आणि न्याय तुम्हाला दिलाय रक्त आमच्या सांगलं अन्यायाचा विनाश आम्ही केलाय अत्याचार करणाऱ्यांचे आज्ञा उद्ध्वस्त आम्ही केलेत मग नेमकं आमच्यावरच अन्याय का कोणीतरी आम्हाला सांगा आम्ही नेमकं केलं काय अरे आमच्या बापाच्या या माबाप समाजाच्या डोळ्यात येणारा पाणी नाही बघत आम्हाला माय बापा हो या विजयादशमीच्या मुहूर्तावर सांगतो मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या डोळ्यातला पाणी नाही बघू शकत कोणतीही जहागीरदाराची आवला देऊ दे झुकायचं नाही कोणाला पाय लावायचा नाही कोणावर अन्याय करायचा नाही पण समाजावर जर अन्याय होणार असला तर स्वसंरक्षण करायचं आता शिका
तुम्हाला स्वसंरक्षण करावंच लागणार आहे. मी विचारताना विचारलं नेमका आमचा दोष काय, कोणाला सांगता येत नाही आपला दोष काय. मैं बोलता हूं लेकर वाचवा रे, या राज्यातला समाज वाचवा. लक्षात असू द्या मैं बोलतो, सोन्यासारखे लेकर वाचवा, समाज वाचवा. माझ्या समाजाच्या लेकराला खाली मान घालावं लागेल असं वागू नका. समाजाची आणि स्वतःच्या लेकराची मान उंचावल असंच आपण आपलं पाऊल रोज चाललं पाहिजे. नाही कोणी कोणी कोणाचं नाही. तुमचे हाल होत आहेत, तुम्हाला वेदना होत आहेत, तुमचे लेकर अधिकारी बनलेले बघायचे आणि लोकांची इच्छा आहे आपले लेकर प्रशासनात जाऊ द्यायचे नाही, आणि आपली इच्छा आहे ते घातल्याशिवाय मागे हटायचं नाही.